नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय आज कृषी मूलतत्वे. ग्रामसेवक भरतीचा नवीन तांत्रिक सिलेबस आलेला आहे. 2023 मध्ये नवा सिलेबस आलाय. त्याच्यामध्ये पहिलाच टॉपिक दिलाय तुम्हाला कृषी मूलतत्वे, आणि खूप साऱ्या जणांना कन्फ्यूज होते की नेमकं याच्यामध्ये काय करायचं, काय वाचायचं. आज आपण बघणार आहे. याच्यावर खरं म्हणजे आणखी एखादं दोन सेशन होऊ शकतं. आज जेवढं जास्त होईल तेवढं आपण बघूया. कृषी सेवकला सुद्धा कृषी मूलतत्वे आहेत. इतर कृषी विषयक परीक्षा ज्यामध्ये वनरक्षक असेल किंवा फॉरेस्टच्या एक्झाम असेल, त्या ठिकाणी सुद्धा कृषी मूलतत्वे असतात. बघूया नेमकं काय आहे कृषी. ज्यांना ग्रामसेवक भरती द्यायची, कृषी सेवक द्यायची आहे, वनरक्षक भरती द्यायची आहे, त्यांच्यासाठी तांत्रिकची ही सिरीज आपण सुरू करतोय. तुम्हाला मी नोट्स ऑलरेडी दिलेले आहे, अभ्यासकट्टा ऍपवर अवेलेबल आहे. मात्र आता लेक्चर सुद्धा तुम्हाला ऍपवर सगळे भेटणार आहेत. ऍप डाउनलोड करून घ्या. हे सेशन तुम्हाला युट्यूबला सुद्धा आपण देतोय. रोहिदास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनलला सुद्धा हे सेशन अवेलेबल आहे. त्याचे पुढचे सेशन बघायचे असेल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. चला आवाज येतोय मला सांगा, पटकन लाईक करा, शेअर करा. आपण आहे ना, ही जी पीडीएफ आहे का, या पीडीएफ मध्ये कृषी मूलतत्वे आणि सेंद्रिय शेती या दोघांची पीडीएफ बनवलेली आहे, आली मिळवली आहे. याच्यामध्ये खरं म्हणजे एक प्रॅक्टिकल पीडीएफ आहे ही. आपल्या याच्यातून सार घ्यायचा आहे, आपल्याला आपल्या कामाचं घ्यायचं. मला परीक्षेला काय येतं, मला परीक्षेला काय येतं हे बघायचं. बघा याच्यामध्ये काय काय, म्हणजे तुम्हाला कृषीच्या मूलतत्वामध्ये नेमकं काय आहे. तुम्ही आणखी डीपमध्ये गेलात, सिलेबस तुम्हाला करायचा आहे तर काय करायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि मला वाटतं तेही तुम्ही लक्षात घ्यावं, काही थोडंफार सेल्फ स्टडीने जमिनीचं पृथ्क्करण, त्यासाठी जे मातीचे नमुने, ते या मूलतत्वात येतं. जमिनीचा जो उभा छेद आहे त्याचा अभ्यास याच्यामध्ये येतो. जमिनीचा सामू, त्याची विद्युत वाहकता याच्यामध्ये येते. जमिनीमधील उपलब्ध असलेलं नत्र, स्फुरद आणि पालाश काढणे याच्यामध्ये येतं. पाणी देण्याच्या पद्धती तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. जमिनी आणि पिकाचं प्रकार लक्षात घेऊन खतं देण्याच्या पद्धती ज्या आहेत ते या मूलतत्वांमध्ये येतं. पाण्याची विद्युत वाहकता, एकूण विरघळलेल्या क्षारांचं प्रमाण काढणे हे याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर पिकांसाठीची रानबांधणी कशा पद्धतीने केली जाते, शेती व्यवसायासाठी लागणारी पत्रके वगैरे, त्यातलं मी परीक्षा भिमुख घेणार आहे. तुम्हाला काय घेणार आहे, परीक्षा भिमुख घेणार आहे. चल आपण पुढे जातोय, पुढे जातोय आपण. आणि ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यासकट्टा या ऍपवर ग्रामसेवक भरतीच्या कोर्समध्ये दिलेली आहे. आता हे माती नमुन्यावर तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं ते सांगतो मी. मृदा परीक्षण करायचं असतं, माती नमुने घ्यायचे असतात. माती म्हणजे थोडीशी माती तुम्ही घेतली ना, त्याच्यावरून संपूर्ण शेतीची परीक्षा करता येते, हे आधी डोक्यात ठेवा. माती परीक्षण म्हणजे काय तुमच्या लक्षात येतं, शेतावरून भाताची परीक्षा. तुम्हाला त्या ठिकाणी जमिनीमध्ये किती अन्नद्रव्य उपलब्ध आहे, त्या अन्नद्रव्यांचं प्रमाण समजण्यासाठी मातीचे नमुने महत्वाचे आहे. जमिनीची सुपीकता किती आहे, जमिनीची उत्पादन क्षमता किती आहे ती वाढवण्यासाठी मग जमिनीचं भौतिक, जैविक आणि रासायनिक या गुणधर्माची माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. मातीचे नमुने का घ्यायचे ते इथे लक्षात घ्या. मातीवरून त्या संपूर्ण शेतीची परीक्षा करता येते, ते नमुने आहेत. मग ते नमुने घेण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो, शास्त्रीयदृष्ट्या कोणती जमीन, त्यामध्ये आवश्यक खोलीवर तो नमुना घेतला गेला पाहिजे. त्यामध्ये आगर नावाचं उपकरण आहे, त्याचा उपयोग होतो. आगर, या आगरवर प्रश्न आलाय बरं काय, प्रश्न आलाय, प्रश्न कुठून येईल ते सांगता येत नाही. याच्यानंतरचे सुद्धा तुम्हाला सेशन बघायचे, ऍपवर ते भेटतील. मग जमिनीच्या प्रकारानुसार आगर असतात, मग स्क्रू आगर असतं, ल्युथर आगर असतं, अमेरिकन सॉइल सॅपलर असतं. म्हणजे उभ्या जमिनीमध्ये 30 सेमी पर्यंतचा नमुना घ्यायचा असेल तर त्याला आम्ही स्क्रू आगर वापरतो. 25 सेमी पर्यंतचा नमुना घ्यायचा आहे त्याला आम्ही ल्युथर आगर वापरतो. 20 सेमी पर्यंतचा नमुना घ्यायचा आहे त्यासाठी अमेरिकन सॉइल सॅपलर वापरतो. 30 सेमी खोलीपर्यंतचा नमुना घेण्यासाठी आणखी इथे तुम्हाला ल्यालापूर आगर आहे, पोस्टोल आगर जो आहे तो भारी जमिनीचा नमुना घेण्यासाठी वापरला जातो. नमुना घेण्याच्या पद्धती तुम्हाला दिल्या आहे, झिगझॅग नागमोडी पद्धत वगैरे ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. हे सगळं डिटेल म्हणजे प्रात्यक्षिकासारखं आहे, पण नमुना घेण्या संदर्भात तुम्हाला माहीत असावं. जमिनीचे विविध स्तर आहेत, सेंद्रिय पदार्थांचं त्याच्यामध्ये विघटन झालेलं असतं. आता यामध्ये ना सगळ्यात महत्वाचा, तुम्हाला काल की परवा एक टेस्ट सिरीज घेतली मी, त्याच्यामध्ये एका थराचा उल्लेख आला होता. मग तुम्ही म्हणतात प्रश्न येतो कुठून, तेजस्विनी जी तुम्ही अभ्यासकट्टा ऍपवर ग्रामसेवक भरतीचा कोर्स घेतलेला आहे, 30 जून पर्यंत त्याची मुदत जर असेल तर त्या तारखेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ अनलॉक असतील.
नंतर ते लॉक होऊन जाईल, त्या तारखेपर्यंतच तुम्हाला मॅक्झिमम लेक्चर्स बघावे लागतील. ओके, नंतर नाही बघता येणार. त्याच्यामध्ये बघा, ये थर जो आहे सगळ्यात आधी तुम्ही बघा या ठिकाणी जे थर दिलेले आहे ना, ए वन, तुम्हाला मातीचे जे स्तर आहेत, जमिनीतील जे सॉइल मॉर्फॉलॉजी जे आपण म्हणतो, बघा हा हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो बरं का तुम्हाला, की जमिनीमधील हे बघा, या ठिकाणी तुम्ही या व्याख्यांवर सुद्धा थोडस लक्ष द्यावं. जमिनीचा थर घेऊन त्याचा अभ्यास करणे, उभा छेद घेऊन त्यातील विविध थरांचा अभ्यास करणे, मग ती जमिनीच्या पृष्ठभागापासून खालच्या जनक खडकांपर्यंत निरनिळ्या जे थरांच्या भागात जमिनीचा उभा छेद, त्याला आम्ही सॉइल प्रोफाईल म्हणतोय, आणि त्या उभ्या छेदातील प्रत्येक आडव्या छेदाला आम्ही मृद संस्तर असं म्हणतोय. उभे जे छेद आहेत त्या उभ्या छेदाला आम्ही काय म्हणतोय, सॉइल प्रोफाईल, आणि त्याच्यातले जे आडवे स्तर आहेत त्याला आम्ही काय म्हणतोय, मृद संस्तर असं म्हणतो आहे. मग त्या थरांचा अनुक्रम असेल, त्याची खोली असेल, त्याचे गुणधर्म असेल, यांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला मृदाकार शास्त्र विज्ञान, सॉइल मॉर्फॉलॉजी असं म्हटलं जातं. म्हणजे सॉइल मॉर्फॉलॉजी नावाची जी संकल्पना आहे तीही तुम्हाला या ठिकाणी लक्षात येते आहे. तांत्रिक विषयाचे 17 टॉपिकच्या नोट्स आतापर्यंत आपण टाकले आहेत, पुढच्या तुम्हाला अजून अपलोड होतील, 4-5 टॉपिक्स मी करतोय, त्याच्यावर तुम्हाला काम झाल्यावरती सुद्धा अपलोड होऊन जाईल. ओके, तांत्रिकच्या सगळ्या नोट्स आपण टाकतो आहे या ठिकाणी. आता त्याच्यामध्ये ये स्तर या ठिकाणी बघताय तुम्ही, एकदम म्हणजे वरचा स्तर जो आहे, एकदम वरचा स्तर जिथे सेंद्रिय पदार्थाचं विघटन झालेलं नाही, पानं फांद्या वगैरे या ठिकाणी आहे. ये 0 स्तर जो आहे, सेंद्रिय पदार्थाचं विघटन काही प्रमाणात झालेलं आहे, जंगलातील मातीमध्ये हा स्तर तुम्हाला दिसतो आहे, गवताळ किंवा मशागतीखालील जमिनीमध्ये हा दिसत नाही तुम्हाला. ओके, ये 1 जो आहे, गर्द रंगाचा हा थर या ठिकाणी आहे, सेंद्रिय पदार्थ या ठिकाणी जास्त असतो. ये 2 जे आहे, फिक्कट रंगाचा हा थर आहे, पोषक द्रव्य या ठिकाणी असतात. पुढे बी आहे, वरच्या किंवा खालच्या थरावरून आलेली पोषक द्रव्य याच्यामध्ये साठवले जाताना भांडार थर असं म्हटलं जातं. बघा बरं की भांडार थर B0 झोन ऑफ एलिव्हिएशन, मला वाटतं हा हा प्रश्नाभिमुख मुद्दा आहे या ठिकाणी. पुढे B1 हा थर जो आहे, खाली बी सारखा दिसतो आहे, त्याच्यामध्ये ह्युमस सापडतं, अल्युमिनियम लोह B2 सर्वात जास्त लोह अल्युमिनियम वगैरे सगळं B2 मध्ये आहे. B3 मध्ये म्हणजे बरेच वेळा हा नसतो म्हटलेलं आहे. पुढे सी म्हटलंय जनक खडाचा भाग, खडकाचा भाग याच्यामध्ये आहे. अशा पद्धतीचे एक थर आहेत, एक जनरल आयडिया आम्हाला असली पाहिजे. जनरल अभ्यासकटा नावाचा ऍप्लिकेशन याच्यावर ग्रामशोक भरतीचा कोर्स आहे, ग्रामशोकची टेस्ट सिरीज आहे, झडपी भरतीचा कोर्स आहे. ग्रामशोकच्या 10 टेस्ट पाहिजे असेल तुम्हाला तर हा नंबर आहे 86 98 34 33 33 12, याच्यावर तुम्हाला ग्रामशोकच्या टेस्ट 10 टेस्ट भेटतात 199 रुपयामध्ये. आणि तुम्हाला त्याच्यासोबत तांत्रिकच्या नोट्स पाहिजे असतील आणि इतर सब्जेक्ट वाईज 200 टेस्ट सुद्धा पाहिजे असतील तर या ठिकाणी 299 मध्ये तुम्हाला हे सगळं भेटणार आहे. ओके, यावर पेमेंट करून तुम्ही याच मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला मेसेज पाठवा, त्या ठिकाणी ती स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला सगळं भेटून जाईल. पुढे जातोय मी, पुढे जातोय. पुढचा मुद्दा या ठिकाणी तुमच्यासाठी आहे, काही या ठिकाणचे हे प्रयोग दिले आहेत आपण त्याला सोडूया. आता जमिनीचा सामो आणि विद्युत वाहकता याच्यावर तुम्हाला खूप जास्त प्रश्न दिसतात. हे जे जमिनीचा सामो आहे ना, आम्ल विम्ल काढणे ज्याला आपण म्हणतो, आणि जमिनीतील एकूण विद्राव्य क्षार काढणे, या दोन्हींवर सुद्धा तुम्हाला प्रश्न आहे. जमिनीचा सामो जो आहे हा जमिनीचा फार महत्वाचा गुणधर्म आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सामो पिकांना होणारा जो अन्न पुरवठा आहे, तसेच जमिनीची जी संरचना आहे ती टिकवून ठेवण्यासाठी जमिनीचा सामो आम्हाला माहीत असलं पाहिजे. मग हायड्रोजन आयन क्रियाशीलतेचा ऋण लॉगॅरिथम म्हणजे सामो. बघा बरं का, सामूची व्याख्या फार महत्वाची. सामो म्हणजे नेमकं काय हे आम्हाला कळतंय का? फीस चैतन्य जी तुम्ही ऍपवर जाऊन बघू शकतात, मापक शुल्क तुम्हाला सगळं भेटणार आहे. हायड्रोजन आयन लक्षात ठेवा का, त्याच्या क्रियाशीलतेचा ऋण लॉगॅरिथम म्हणजेच सामो. सामो काढण्यासाठी आम्ही कशाचा वापर करतोय, युनिव्हर्सल इंडिकेटर वापरतोय, इंडिकेटर पेपर वापरतोय, पोटेन्शिओमीटर वापरतोय, आणि सगळ्यात महत्वाचं पोटेन्शिओमीटर जो आहे का, हे सगळ्यात बेस्ट वा या ठिकाणी म्हणजे उपयुक्त आहे. आता तुम्हाला हा प्रश्न कालच घेतला होता आपण टेस्ट सिरीज मध्ये, 7 सामो असेल तर तो पदार्थ उदासीन, 7 पेक्षा कमी सामो असेल तर मग ती आम्लयुक्त ती जमीन म्हणूया आपण, 7 पेक्षा जास्त असेल तर ते अल्कयुक्त. मग जमिनीतले अन्नद्रव्य, त्यातले सेंद्रिय घटक, रासायनिक खते, जनन खडक, मशागत, घेतलेली पिके, पिकांना देण्यात येणारं पाणी, त्याचे गुणधर्म, या सर्व बाबींवर सामो अवलंबून असतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बघा बरं का,
आता हा सामू नेमका ठरतो कशावरून? हायड्रोजन लक्षात ठेवा, सामू म्हटलं की हायड्रोजन, सामू म्हटलं की हायड्रोजन, हायड्रोजन अणूच्या घातांकावरून हा निर्देशांक ठरविलेला आहे, लक्षात घ्या. हायड्रोजन अणूचा घातांक, ज्यावेळी हायड्रोजन अणूचं प्रमाण हे 10^-7 घात असतं त्यावेळी निर्देशांक 7 येतो. आम्ल पदार्थ मध्ये हा अंक 7 पेक्षा कमी आणि विमल मध्ये 7 पेक्षा जास्त असतो. ओके, म्हणजे हायड्रोजन तेवढं लक्षात ठेवा, जमिनीची विद्युत वाहकता काय आहे बघा बघा. एक गोष्ट आहे सामू आणि दुसरं आहे विद्युत वाहकता. आम्हाला सामू माहित असतं, विद्युत वाहकता किती जणांना माहिती आहे? विद्युत वाहकता किती जणांना माहिती आहे? जमिनीत क्षारांचे प्रमाण कमी किंवा योग्य असल्यास पिकांच्या वाढीसाठी चांगले असते बघा बरं का. क्षारांचं प्रमाण एकतर कमी असेल किंवा योग्य असेल चांगलंय, परंतु क्षारांचं प्रमाण जर वाढलं तर अपाय करा. की आम्ही म्हणतो ना क्षारयुक्त जमीन, क्षारपड जमीन असं म्हणतो बघा आम्ही, तो मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. क्षारांचं प्रमाण कमी असेल तर बियांची उगवण आणि पिकांची वाढ चांगली होती. क्षार जमीनमध्ये कमी असली पाहिजे. तुम्हाला प्रश्न येईल उद्या की क्षारांचं कसं प्रमाण हे जमिनीसाठी योग्य आहे, कमी, मध्यम, जास्त, असं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. कमी असलं पाहिजे, जेवढं क्षारांचं प्रमाण वाढत जाईल तेवढी बियांची उगवण क्षमता कमी होत जाते, पिकांची वाढ खुंटते. जमिनीमध्ये जर फारच जास्त क्षार असेल ना तर गवतही उगवत नाही. म्हणजे बघा या क्षारांचं प्रमाण कमी असलं पाहिजे. मग ती क्षार कशी मोजायची, काय मोजायची, त्याचा प्रयोग या ठिकाणी दिलेला आहे. आपण पुढे जातोय. आपल्याला पुढे पुढच्या मुद्द्याकडे वळायचं आहे. पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे बघा, जमिनीतील उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश काढणे. आम्ही वेगवेगळे खतं वापरतो, आम्ही वेगवेगळे खतं वापरतो आणि मग ते जे खतं आहेत त्या खतांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश ते आम्हाला काढता येतं का? बघा सगळ्यात महत्वाचं, चांगली जमीन कशाला मानणार तुम्ही? तुम्हाला उद्या प्रश्न आला की चांगल्या जमिनीमध्ये नत्र किती असतं, स्फुरद किती असतं, पालाश किती असतं बघा बरं का. ग्रामशोक भरतीसाठी फार महत्वाचं आहे, कृषी शोकसाठी फार महत्वाचं आहे. चांगल्या पिकाऊ जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचं गुणोत्तर हे सर्वसाधारणपणे 10:1 असतं बघा बरं का. हे प्रमाण लक्षात ठेवा. नोट्स काढा, नोट्स काढायच्या आहेत. नोट्स किती जण काढतायत? नोट्स काढाव्या लागतील. हा मुद्दा जे जे परीक्षा विमुख आहे का तेवढं लिहा. मी तुम्हाला परीक्षा विमुख या ठिकाणी त्याच्या नोट्स काढा म्हणतोय. जमिनीत असणारं कार्बनचं प्रमाण हे जमिनीत असणाऱ्या सेंद्रिय पदार्थाच्या प्रमाणावर अवलंबून असतं. कार्बन सेंद्रिय पदार्थावर अवलंबून असतं. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बनचं प्रमाण हे 0.25 पासून 1.30 पर्यंत असून त्याची सरासरी 0.37 आहे. रेतीमय जमिनीमध्ये कार्बनचं प्रमाण हे 0.20 असतं. जमिनीतील कार्बनचं प्रमाण हे जे आहे ते ओलसर ऑक्सिडीकरण पद्धतीने काढलं जातं. बस 10:1 एवढं लक्षात ठेवा, विषय क्लोज करा. कार्बन आणि नत्र यांचं गुणोत्तर 10:1 असलं पाहिजे, विषय क्लोज. नत्र जे आहे उष्ण आणि समशीतोष्ण हवामानातील जमीन असेल त्या ठिकाणी उष्ण नत्राचं प्रमाण कमी असतं. उष्ण जमीन आहे, समशीतोष्ण जमीन आहे, कारण उष्णतेमुळे सेंद्रिय पदार्थाचं विघटन होतं. आता एक जनरल जर बघितलं तुम्ही, तुम्हाला उद्या प्रश्न असा येईल की सर्वसाधारणपणे जमिनीमध्ये किती नत्र उपलब्ध असतं, सर्वसाधारण जनरल सामान्य, तर 100 ते 750 किलो एवढं नत्र या ठिकाणी उपस्थित असतं. आणि आपल्याकडे जमिनीतील उपलब्ध नत्राचं सरासरी प्रमाण दर हेक्टरी 180 किलो आहे. प्रश्न याच्यावर तयार होणार तुम्हाला. कृषीची मूलतत्वे या ठिकाणी आपण बघतो आहे. या आपल्या नोट्स आहेत सायलीजी, या नोट्स आहेत. नोट्स मधून मी शिकवतो आहे अभ्यास कट्टा ऍपवरच्या नोट्स आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून घेतलेले आहेत सोर्सेस. काही जी BA चे वगैरे किंवा वेगवेगळ्या पदविकेची पुस्तकं आहेत आपण त्या ठिकाणाहून या नोट्स घेतलेल्या आहेत. आणि मला वाटतं आपल्या जेवढे सिलेबस मधलं आहे का तेवढे तेवढे आपण उचललं, आपल्या सिलेबस मधलं आपण उचललेलं आहे. यस, कृषी पदविकेच्या या ठिकाणच्या नोट्स आहेत, त्याच्यातून आपण हे घेतलेलं आहे आपल्याला. कारण की हे जे आता आपलं कृषी मूलतत्वे नावाचा जो टॉपिक आला आपल्याला तो कव्हर करायचा आहे. त्याच्यावर अजूनही मी नोट्स अजून ऍड करणार याच्यामध्ये कृषी मूलतत्वांमध्ये. स्फुरद काय म्हणतंय? जमिनीतील जी मूलद्रव्ये पाणी किंवा सौम्य अम्लामध्ये मिरघळून पिकांना उपलब्ध होतात अशा मूलद्रव्यांना उपलब्ध अन्नद्रव्य असं म्हणतो आम्ही बघावर का. पाण्यामध्ये किंवा सौम्य अम्लामध्ये विरघळून पिकांना उपलब्ध झाली पाहिजेत त्यांना आम्ही उपलब्ध अन्नद्रव्य असं म्हणतोय. आणि एकूण अन्नद्रव्यापेक्षा उपलब्ध अन्नद्रव्य जी असतात ती वनस्पतीच्या वाढीसाठी महत्वाची असतात. कारण की ही जी वनस्पतीची मुळं असतात ही उपलब्ध अन्नद्रव्य शोधून घेतात. उपलब्ध अन्नद्रव्य हा शब्द आमच्यासाठी महत्वाचा आहे, पिकांच्या वाढीसाठी तो महत्वाचा आहे लक्षात घ्या. यशोमतीजी कृषीसाठी तुम्ही सरळ सेवेचा कोर्स जॉईन करू शकतात. आता जमिनीमध्ये सर्वसाधारण स्फुरद जर बघितलं तर हेक्टरी 6.25 ते
35 किलो पर्यंत असते, सरासरी प्रमाणे दर हेक्टरी 17 किलो एवढी असते। स्फुरद काढण्यासाठी दोन पद्धती आहे, काळ्या रंगाच्या विम्ल जमिनीसाठी तो नॉर्मल सोडियम बायकार्बोनेटची पद्धत, तांबड्या रंगाच्या आम्ल जमिनीसाठी नॉर्मल अमोनियम क्लोराईडची पद्धत। ती एक जनरल आम्हाला फक्त माहीत असावी नाबूत बस। पुढे जातोय मी। पुढचा मुद्दा आपल्यासाठी पालाश कसं काढायचं त्याबद्दल या ठिकाणी दिलेला आहे, पालाश बद्दल या ठिकाणी दिलेला आहे। अमोनियम ऍसिटेटच्या अर्काने या ठिकाणी उदासीन पालाशचे प्रमाण जे आहे, अमोनियम ऍसिटेट याच्या अर्काने पालाशचे प्रमाण काढले जाते हे आम्हाला माहीत असलं पाहिजे। आता या ठिकाणी त्याच्या डिटेल दिलेल्या आहेत, मला ते आपल्याला गरज नाही असं मला वाटतं। पुढे जातोय मी। परीक्षाभिमुख तेवढं आपण घेऊया, हे आता नत्र किती द्यावं, कुठे किती नत्र द्यावं हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। जमिनीमध्ये उपलब्ध नत्रावरून पिकांना आवश्यक अशा नत्रयुक्त खताची मात्रा ठरवली जाते, की जमिनीमध्ये किती अतिशय कमी असेल 100 पेक्षा म्हणजे हेक्टरी जर कमी असेल तर मग 50 किंवा त्यापेक्षा जास्त नत्र द्यावं, 100 ते 200 असेल तर मग 25 पेक्षा जास्त नत्र द्यावं, अति जास्त त्या ठिकाणी जर नत्र असेल तर इथे एकदम कमी नत्र द्यावं असं या ठिकाणी म्हटलं आहे, जनरल तुम्हाला सांगितलेलं आहे। पुढे हे प्रयोग दिलेले आहेत त्याच्यात आपण जाणार नाही, आपलं आपल्या कामाचं बघायचंय। सगळं वाचत बसण्याची गरज नाहीये तुम्हाला। आता बघा, हे पाणी देण्याच्या पद्धतीवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, म्हणजे आलेले याच्या आधी प्रश्न, आलेले आहेत। बघा, ज्यांना क्लिअर दिसत नाही का त्यांना व्हिडिओ क्वालिटी थोडी वाढवावी लागेल, साईज थोडी लहान आहे शब्दांची, पण व्हिडिओ क्वालिटी जर वाढवली तर मला वाटतं दिसेल व्यवस्थित। 360 किंवा 240 मध्ये बघा, पुढच्या महिनाभरामध्ये आपण सगळे तांत्रिकचे लेक्चर घेणार आहोत। तुम्हाला सगळे लेक्चर बघायचे असेल तर अभ्यास कट्टा या ऍपवर तुम्हाला ते भेटतील, ग्रामसेवक भरतीच्या कोर्समध्ये किंवा त्याच्यामध्ये कृषी सेवक भरती, वनरक्षक भरती, त्या ठिकाणी। पिकाला पाणी देण्याच्या प्रामुख्याने दोन पद्धती कोणत्या, एक पारंपरिक पद्धत, दुसरी आधुनिक पद्धत। पारंपरिक पद्धतीमध्ये जर बघितलं तुम्ही, सारा पद्धत, आळे पद्धत, सरी बरोबा पद्धत, मटका पद्धत, बघा बरं का, पारंपरिक पद्धती पाणी देण्याच्या पद्धती काय, सारा, आळे, सरी, मटका, माहीत असावं। सारा म्हणजे काय, जे संपातळीमध्ये पाणी आहे ना असं दिलं सोडून, दांडाने, आमच्याकडे दांडाने सोडणं म्हणतात त्याला पाणी, त्या पद्धतीची त्याला सारा पद्धत म्हणतोय आम्ही। साचून राहत नाही पाणी, पाणी वाया जाण्या म्हणजे पपई सारख्या कमी अंतरावरती पिकासाठी पद्धत वापरली जाते, कशासाठी वापरली जाते तुम्हाला विचारलं तुमची, आळे पद्धत फळबागेमध्ये वापरतो आम्ही, फळाला आळ करतो, चौकोनी गोलाकार असेल ते। सरी पद्धत, दोन फळझाडाच्या मध्ये सऱ्या पाडतो आम्ही, सरी पद्धत नावातच आहे सरी पद्धत। त्याच्यानंतर मटका पद्धत, म्हणजे दक्षिण भारत आहे, रेताळ जमीन, मडके झाडाच्या मुळाजवळ ठेवले जातात, मटका, मडक्यातून पाणी पाझरतंय ते आम्हाला माहीत असलं पाहिजे या ठिकाणी। पुढे आधुनिक पद्धती कोणत्या आहेत, बघा बरं का, आधुनिक पद्धती, आणि या आधुनिक पद्धतीवर सिलेबसमध्ये स्वतंत्र टॉपिक आहे, आपण ती घेणार आहे आणखी पुढे, आपण हे बघणार आहे, ठिबक सिंचन स्वतंत्रपणे बघणार आहे, भूपृष्ठांतर्गत सिंचन बघणार आहे, तुषार सिंचन बघणार आहे। ठिबक सिंचन तुम्हाला माहिती आहे, मुळापाशी पिकाच्या गरजेनुसार थेमाने पाणी या ठिकाणी दिले जाते, थेमाने पाणी त्या ठिकाणी साठले जाते आहे ठिबक सिंचनातून। ठिबक सिंचन कमी वेगाने पाणी जाते, आवश्यकतेनुसार पाणी जाते, बुंद्याजवळ पाणी दिले जाते आणि कमी दाबाने पाणी दिले जाते। फायदे काय आहे, कार्यक्षमरित्या वापर होतोय, पिकात जोमदार वाढ होते, उत्पादन लक्षणीय वाढतंय, क्षारापासून म्हणजे कमी प्रमाणात उपद्रव होतोय, क्षार जे आहे त्याच्यापासून बचाव होतोय, तणाची वाढ जी आहे आंतरमशागतीमध्ये बचत होते तुमची, विजेची मजुरांची बचत होते आहे, सुधारित शेती या ठिकाणी आहे। पुढे ठिबक सिंचन पद्धतीतल्या मर्यादा काय आहे, तर बऱ्याच गोष्टी आहेत, पिकाच्या मुळाक्षारी जिथे मुळं आहे तिथे क्षार येत आहेत, प्रचंड खर्च वगैरे आहे, नळीचे तोंडे वगैरे बंद होतात, तुम्ही आता ज्यांच्याकडे आहे ही गावाकडे तुम्ही बघितलं असेल की त्या बाबी आहेत। भूपृष्ठांतर्गत सिंचन जे आहे ते फळबागासाठी वापरले जातं मुख्यत्वे, एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी, आतून भूपृष्ठातून त्या ठिकाणी ते पाणी गाळण्यासाठी हे सगळं बसवलं जातंय। पुढे तुषार सिंचन जे आहे, एक स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी दिले जातंय, संपातळीमध्ये ज्या ठिकाणी जमीन नाहीये, धूप मोठ्या प्रमाणावर होते आहे, तिथे तुषार सिंचन फायदे त्याचे, दुप्पट वाढतंय जवळपास उत्पादन, दुप्पट वाढतंय ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे। पाण्याची 25 ते 60% बचत होते, बचत किती टक्के होते असा प्रश्न येतोय, त्याच्यातून तुम्हाला खतं देता येतात, कीटकनाशक देता येतात ते माहीत असलं पाहिजे,
तोट्यामध्ये ते वारे असेल, कोरड्या हवामान असेल तेव्हा नुकसान होतंय, विजेची आवश्यकता या ठिकाणी असते ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. अशा पद्धतीने या सगळ्या बाबी आहे. आता पाणी देण्याच्या पद्धती आम्हाला या ठिकाणी माहीत असेल तर मला वाटतं सोपं तुम्हाला जाणार आहे. जमिनी आणि पिकांचे प्रकार लक्षात घेऊन खते देण्याच्या पद्धती बघा. खत कोणकोणत्या पद्धतीने आम्ही देऊ शकतो, मूलतत्वे बघा. कृषीचे मूलतत्वे मी एक जनरल स्वरूपाचा आढावा घेतो या ठिकाणी आज. याच्यानंतर आणखी मी डीप 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 घेऊन जाणार आहे, काहीच विषय नाही. परफेक्ट, याच्यावर कसे प्रश्न येऊ शकतात आपण तेही सराव पेपर घेतोय. खत कसे दिले जाऊ शकतात, एकतर जमिनीतून खत देणे, दुसरं फवारणीतून खत देणे, तिसरं बियाणे, तसेच मुळावर खताची प्रक्रिया करणे. तीन गोष्टी आहेत. जमिनीतून म्हणजे सेंद्रिय खत असतील, रासायनिक खत असतील, जमिनीतून विरघळले पिकांना लागू पडतात. मग यामध्ये फेकून देणं असेल, योग्य खोलीवर असेल, ओळीमध्ये पेरणं असेल, टिपका पद्धत असेल, ओळ पद्धत असेल, खतांचे गोळे करून वापरणे असेल, द्रावण पद्धत असेल, या पद्धतीने खत दिली जाऊ शकतात. खत देण्याच्या पद्धती या ठिकाणी दिल्या, हे डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकता अभ्यासकट्टा ॲपवर. ग्रामसेवक भरतीच्या कोर्समध्ये, वनरक्षक भरतीच्या कोर्समध्ये हे तुम्हाला भेटणार आहे. पुढे मी जातोय. ओळीमध्ये पेरणं खतं आपण पेरतो यंत्राच्या मागे, ठिपका पद्धत आहे. 3 ते 4 cm खोलीच्या जागेवर तिथे खुरप्याच्या सहाय्याने घालायचं. आळा पद्धती कपाशीर वगैरे तुम्ही बघितलं असेल, गोळे करून सुद्धा या ठिकाणी खत दिले जातं. द्रावण पद्धत आहे म्हणजे पाण्यात खतं विरघळून दिले जातं. फवारणीतून खतं दिले जातात. खतं देण्याच्या पद्धती माहीत असली पाहिजे. आता पाण्याची विद्युत वाहकता आणि क्षारांचं प्रमाण काढणे बघा बरं का. या ठिकाणी तुम्हाला काही प्रयोग दिलेले आहेत, काही प्रयोग दिले आहे. बायकार्बोनेट काढणे या ठिकाणी सांगितलेला आहे, तो एक मुद्दा इथे आहे. चाचण्या दिल्या आहेत, त्याचं योग्य प्रमाण सांगितलेलं आहे. पुढे आपण जातोय. विविध पिकांच्या लागवडीसाठीची रानबांधणी करणे हा प्रकार आपल्यासाठी महत्वाचा आहे. रानबांधणी हा शब्दच महत्वाचा इथे. कशा पद्धतीने केली जाते बघा. रानबांधणीच्या मी तुम्हाला डायरेक्ट प्रकारावर घेऊन जातो. रानबांधणी कोणकोणत्या पद्धतीने होऊ शकते त्याचे प्रकार लक्षात राहू द्या. गादी वाफी पद्धत, दुसरं सपाट वापी पद्धत, तिसरी सरीवारंबा पद्धत, चौथी पट्टा पद्धत, पाचवी आळे पद्धत, सहावी नागमोडी पद्धत, सातवी सलग पद्धत. कशाच्या पद्धती या सगळ्या? या रानबांधणीच्या पद्धती आहेत. कशाच्या? रानबांधणीच्या या पद्धती आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे यस यस आपण पुढचे सगळे टॉपिक्स घेणार आहोत. टोटल तांत्रिकचे सगळे टॉपिक्स घेणार आहे. एवढं जे युट्यूबला सगळे होणार नाही, ॲपवर सगळे टॉपिक्स मी तुमचे घेणार आहे तुमच्या बॅचेसमध्ये. आणि मी त्याच्या नोट्स देणार आहे. मी अजून तुम्हाला याच्यावर सुद्धा अजून ॲडिशनल नोट्स देणार आहे मूलतत्वांवरच्या. परफेक्ट, तुमचं ग्रामसेवकचं तांत्रिकचा एकही मार्क्स जाणार नाही याची गॅरंटी मी देतो. तर तुम्हाला करावं लागेल, मी देतोय तेवढं. आता हे सपाट वाफीमध्ये काय आहे, गादी वाफ्यामध्ये काय आहे. हे गादी वाफ्यावर मेथी, पालक, कांदे वगैरे लावले जातात. सपाट वाफ्यामध्ये मातीचं झाड थर न ठेवता माती सपाट पद्धतीने त्या ठिकाणी केली जाते. सरीवारंब्यामध्ये तुम्ही बघतायत सऱ्या काढल्या जात आहेत. मिरची, वांगी वगैरे, भेंड्या तुम्ही बघितले असेल. गावाकडे शेतकऱ्यांची मुलं असेल त्यांना जास्त सांगायची गरज नाही. पट्टी पद्धत सरीवारंब्यातील सुधारित पद्धत आहे. पट्टी पद्धती प्रश्न याच्यावर येणार आहे. प्रश्न ढगातून पडत नाहीत. बुक लिस्टवर व्हिडिओ बनवलेला आहे श्रीकांत भाऊ. तुम्हाला ग्रामसेवकच्या बुक लिस्टवर व्हिडिओ बनवलेला आहे. आळे पद्धत फळझाडांमध्ये वापरली जाते. फळांना आळे केले जातात त्या ठिकाणी वापरली जाते. पुढे वेधशाळेमध्ये कोणकोणती उपकरणे असतात. वातयंत्र असतं बघा. वेधशाळा तुम्हाला उद्या प्रश्न आला. आम्ही ग्रामसेवक भरतीची तयारी करतोय, वनरक्षकची करतोय. वातयंत्र असतं, पर्जन्यमान असतं, तापमापक असतं, आर्द्रता मापक असतं. असे वेगळे वातयंत्रामध्ये पुन्हा प्रेशर ट्यूब, सोनिक, रोटरी कप, थर्मी इलेक्ट्रिक, हॉट वायर वाततंत्र, डिजिटल वाततंत्र असे त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार आहे. एक जनरल माहिती असली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये बघतायत सायक्लोमीटर, तुम्ही बघतायत वाईंड व्हॅन फॉर मेजरिंग वाईंड डायरेक्शन, वाईंड व्हॅन बघतायत. पुढे काही निरीक्षण तुम्हाला दिले आहेत. या ठिकाणी सुकेन पॅन, युव्हॅपो मीटर या ठिकाणी दाखवले आहे. USWB या ठिकाणी दाखवलं आहे डायमीटर. त्याच्यानंतर सायमन्स रेन गज या ठिकाणी दाखवलं आहे. मिझर ग्लास दाखवलेला आहे म्हणजे जे पाणी किती पाऊस पडतो आहे बाबा ती मोजण्यासाठीच हे आहे. तापमापी असते, उच्चतम तापमापी असेल, शुष्क बल्ब तापमापी असेल. तापमाप्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आर्द्रता मापी आहे. प्रकाश तीव्रता तुम्ही या ठिकाणी बघता आहात. या सगळ्या बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. पुढे स्वयंचलित हवामान केंद्र जे आहे त्याची या ठिकाणी आकृती दिली आहे. ऑटोमॅटिक वेदर स्टेशन हे जनरल एक जनरल बाबी आहेत. या जास्त मी मध्ये घुसत नाही. शेती व्यवसायासाठीची पत्रकं वगैरे त्याबद्दल दिले, हजेरी पत्रक वगैरे या बाबी हे प्रात्यक्षिकाचा भाग आहे. हे आपल्याला हे जास्त डीपमध्ये वाचण्याची गरज नाही.
अजून तुम्हाला मात्र कृषी मूलतत्वे संपलेलं नाही हे लक्षात घ्या। मी तुम्हाला या ठिकाणी कृषी मूलतत्वावर अजून याला सिस्टमॅटिक करून अजून इतर नोट्स काढणं आपल्या बाकी आहे। तक्त्यांच्या स्वरूपामध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये मी नोट्स देणार आहे आणि पुढच्या टॉपिक नोट्स सुद्धा पुढे आपले लेक्चर होत राहतील। तुम्हाला हे लेक्चर आवडलं का मला सांगा। एक जनरल आढावा घेतलाय मी या ठिकाणी, खूप जास्त तज्ञेरी केलेली नाहीये, सोपं ग्रामसेवक भरतीसाठी मुख्यत्वे हे लेक्चर फार कामाचं आहे। कृषी सेवक, वनरक्षक आणि फॉरेस्ट भरतींना इतरांना सुद्धा कामाला येईल। थांबतो या ठिकाणी, धन्यवाद। ओके ओके, उद्या सकाळी आपण 8 वाजता भेटूया। थँक्यू।